छत्रपति शिवाजी महाराज पदस्पर्शाने पवित्र झालेला हा सगळा दावता आहे। मी आता बोललो एक इंग्रजांच्या काळामध्ये या शहरामध्ये तत्कालीन मामलेदार म्हणून माननीय देव मामलेदारांना या ठिकाणी तहसीलदार मामलेदार पोस्टिंग होती। दुष्काळ पडलेला असताना शेतकऱ्यांचा खजिना शेतकऱ्यांच्या साठी खजिना जनतेसाठी खजिना सरकारचा उपलब्ध करून देणं हे पवित्र कार्य देव मामलेदारांनी संपन्न केलेलं आहे। मला वाटतं की सदनाला हे सांगण्याची गरज नाही, परंतु आपल्याला सर्वांना ठाऊक आहे शेतकरी संघटनेची जी एक मोठी घोडदौड एकेकाळी आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती, माननीय शरद जोशींनी शेतकरी संघटनेची बांधणी सुद्धा याच सतारा तालुक्यात सुरू केलेली आहे। आणि म्हणून असा हा ज्वलंत विचारांनी असलेला हा आपला तालुका आहे। ठीक आहे, थोडेफार किंतु परंतु काही प्रत्येक घर असतं तिथे काही छोटे मोठे गोष्टी असतात, परंतु मला असं वाटतं की सदनेच्या पदाधिकाऱ्यांनी जर एक चूक केली तर नाशिक जिल्ह्यात सगळ्यात चांगलं काम आपल्या सदाने तालुक्यात। आणि म्हणून आज ती एक चूक या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्याची सुरुवात चांगल्या कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। ज्या 13 शिवसेना शाखेच्या आज उद्घाटन आपण केलेलं आहे त्या 13 शाखेचे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या आपल्या शाखेच्या कार्यक्षेत्रामध्ये जनतेच्या सुख दुःखाचे प्रश्न घेऊन उभे राहा, त्या त्या भागातल्या जनतेच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही काम करा। छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या सोबत आहेत। आणि म्हणून आपण काही काळजी करू नका। मला वाटतं की मागच्या 15-20 दिवसापूर्वी जयप्रकाश तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख भाऊ आम्ही एक अर्धा तास बसलो, आपली चर्चा झाल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेचं काम चाललेलं आहे माननीय भाऊंनी आता आपल्या समोर उदाहरण ठेवलं, आपल्याला सांगण्याची गरज नाही। नाशिक शहरामध्ये जर काही आंदोलन करायचं असलं शिवसेनेच्या माध्यमातून तर सर्वात जास्ती उपस्थिती ही पेठ सुरगाण्याची असते आणि एवढं चांगलं कार्य शिवसेनेच्या माध्यमातून जर पेठ सुरगाण्यासारख्या भागामध्ये तिथले पदाधिकारी बांधू शकत असतील उभं करू शकत असतील तर त्याच्यापेक्षा चांगलं कार्य आपण बांधू शकतो। आणि म्हणून आम्ही जेव्हा बसलो आम्ही अर्धा तास चर्चा केली, आमदारांशी संपर्क केला आणि त्याच दिवशी मला वाटतं की जयप्रकाश जाग उठा आणि जयप्रकाश मग कामाला लागला, त्याला सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आणि आज आपल्या सदाना शहरामध्ये 13 शिवसेनेच्या शाखा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। मी आपल्याला आश्वस्त करतो, सर्व पदाधिकाऱ्यांना मी आश्वस्त करतो, आपण काळजी करू नका। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या नाशिक जिल्ह्यावर आपल्या मालेगाववर आपल्या खान्देशवर जी काही कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे मी आपल्याला आश्वस्त करतो जेवढं लक्ष मी आता मालेगावला देईन तेवढंच लक्ष आता सगळ्यांना सटाणा शहराचे विकास कामांच्या संदर्भातले जे मुद्दे असतील, आता तुम्ही सांगितलं की काय बायपास झाला पाहिजे
जे काही रस्त्याचं काम चालू आहे ते धीम्या गतीने चालू आहे आणि इतरही जे काही प्रश्न असतील आपण काही काळजी करू नका। मी स्वतः माननीय भाऊ आहेत, अण्णा आहेत, आम्ही सर्व पदाधिकारी शहर विकासाच्या संदर्भामध्ये तर मी सटाणा शहरवासियांना विनंती आभार करतो। ज्या ज्या काही गोष्टी विकास कामाच्या सटाणा शहरासाठी आवश्यक असतील आपण काही काळजी करू नका। नगर विकास मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादाने माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब तिकडे आहेत आणि म्हणून सटाणा शहराच्या विकासाच्या साठी जो काही निधी लागेल तो निधी मंजूर करून देण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती असताना एक आराखडा तुम्ही शहराचा तयार करा, आम्हाला काय काय कामं अपेक्षित आहेत तयार करा, तालुक्याचाही एक आराखडा तुम्ही तयार करा। या कामांच्या सोबतच पुढच्याच काही दिवसांमध्ये या सटाणा तालुक्याच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या साठी पाणी उपलब्ध झालं पाहिजे या संदर्भामध्ये मी स्वतः एक आढावा बैठक त्या ठिकाणी घेणार आहे आणि सटाणा तालुक्याचाही शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेणार आहे। आणि म्हणून मी आपल्याला विनंती आवाहन करणार आहे, शिवसेना सटाण्याला सांगण्याची आवश्यकता नाही। आपण सर्वजण गेली अनेक वर्षांच्या पासून शिवसेनेच्या माध्यमातून कार्य उभं केलेलं आहे, फक्त काही वेळेस असं होत आहे तुम्ही आता सांगितलं की 365 दिवस काम करतो आणि कुठेतरी एक दिवस आपण गडबड करतो आणि म्हणून शॉर्टकट न पाहता मी जेपीला म्हणून मी सांगितलं की पाया खालचं बघू नका, थोडा लांबचा विचार करा। मालेगावच्या सर्व शिवसैनिकांनी एकजूटपणे संघर्ष केला, सांगायची गरज नाही, तुमच्या समोरच्या गोष्टी आहेत। एक साधा शिवसैनिक कार्यकर्ता शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने तालुका प्रमुख पदावर जातो, नवे नवे माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या कृषी मंत्री पदापर्यंत शिवसैनिक काम करू शकतो हे फक्त शिवसेनेमध्ये होत आहे, हे फक्त शिवसेनेमध्ये होत आहे, दुसऱ्या पक्षांमध्ये असं होऊ शकत नाही। शिवसेनेमध्ये शेकडो उदाहरण आहे, शेकडो उदाहरण आहे। आणि म्हणून थोडस लांबचा विचार करून काम करा, एवढंच माझी विनंती असणार आहे। बघा महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तरी किमान शिवसेनेचं काम एक क्रमांकाचं आपल्या सगळ्यांचं होऊ शकत नाही। मी भाऊंना कधी कधी खासगी गप्पा मारताना सांगतो की शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून जेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने संधी मिळाली होती आम्ही सर्व पदाधिकारी जसं तुम्ही आता आम्हाला स्वस्त बसू देत नाही तसं तेव्हा मी मालेगावच्या शिवसैनिकांना स्वस्त बसू देत होतो। काही ना काहीतरी दर आठवड्याला दर 4 दिवसाने मी तर हसत हसत आज पण मी मान्य करतो की जेव्हा तालुका प्रमुख म्हणून मला जो मान सन्मान मिळायचा ना कदाचित मंत्री म्हणून सुद्धा तो मान सन्मान नसेल असं तालुका प्रमुख म्हणून मान सन्मान मिळाय। आणि म्हणून एक आनंद घेण्याचा एक तो पद आहे। आता जिल्हा प्रमुख होते सुहासा, आज आमदार झालेले आहे आणि म्हणून आपण काम करत राहायचं असं मला विश्वास आहे। जर सटाण्याची शिवसेना संपूर्ण शक्तीने जर कामाला लागली तर सटाणा नगरपालिकेवर सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकू शकतो हा विश्वास मला आहे। आणि ग्रामीणच एक काही काळजी करू नका, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, येणारी कोणत्याही निवडणूक मध्ये आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कामाला लागावं ही कळकळीची विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला करेन। मला वाटतं की आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्याला शिवसेना या पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळते आहे।
आपल्याला जे नेतृत्व लाभलेलं आहे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपण बघितलं असेल की कोरोनाचं हे संकट असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राची हाताळणी केलेली आहे कोरोनाच्या संकटाचा ज्या पद्धतीने त्यांनी सामना केलेला आहे मला वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या देशामध्ये सगळ्यात चांगले काम कोरोनाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेले आहे ही शाबासकी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी दिली आहे। प्रत्येकाला वाटतंय की आपल्या कुटुंबाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत ज्या पद्धतीने या 1.5 वर्षामध्ये पौने 2-2 वर्षामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या कारभार सांभाळलेला आहे प्रत्येकाला जे काही आव्हान त्यांनी केलं कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये त्या आव्हानाला महाराष्ट्राच्या जनतेने चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळेच आज कुठे आपण कोरोनावर कंट्रोल करू शकलेलो आहोत। अर्थात माझी आपल्याला परत विनंती असणार आहे की अजूनही कोरोनाचं संकट पूर्ण संपलेलं नाही आणि म्हणून काही महिने अजून आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे काळजी घ्यावी लागेल आणि ती काळजी निश्चितपणे आपण घ्याल हा विश्वास मी व्यक्त करतो। जनतेसमोर जात असताना माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने अतिशय चांगलं निर्णय त्या ठिकाणी केले आहे। आपण बघितलं असेल महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 31 लाख शेतकरी बांधवांचे 21,000 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम आणि कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे। सोपी गोष्ट नाही शेतकऱ्यांना हेलपाटे पण नाही मारावे लागले त्यांना चक्रा नाही मारावे लागल्या आणि त्यांच्या खात्यावर 21,000 कोटी रुपये कोरोनाचं संकट असताना सुद्धा त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे। नुसतं नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर मला वाटतं की एफटीआय एनडीसीसी बँकेमध्ये 870 कोटी रुपये इतर बँकेचा जर आपण विचार केला तर 1,000 कोटी रुपयाच्या पुढे फक्त आपल्या नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेले आहेत। हो त्याच्या सोबतच 2 लाखाच्या वरील थकबाकीदार शेतकरी आणि रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्याही संदर्भामध्ये रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्यांना 50,000 रुपये हा जो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे मला वाटतं की एकदाचा आर्थिक परिस्थिती जर सुधारली की त्याही निर्णयाची निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय अंमलबजावणी करतील हा विश्वास मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छितो। यापूर्वी 1 लाखापर्यंतच पीक कर्ज डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जर त्यांनी वेळेत परतफेड केली तर त्याला 0% व्याज दर लागायचा। आपल्या सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली हे 1 लाखाची मर्यादा आता 3 लाखावर दिलेली आहे। याचा अर्थ असा आहे की 3 लाख रुपयाचं जर पीक कर्ज शेतकरी बांधवांनी जर घेतलं आणि त्याने जर त्याची वेळेत परतफेड केली तर त्यांना 0% व्याज दर लागणार आहे। 3 लाख रुपये बिन व्याजी शेतकरी बांधवांना वापरायला मिळणार आहे आणि म्हणून असे एक ना अनेक चांगले निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेले आहेत। खरं म्हणजे या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या संकटाला आपण सामोरला गेलेलो आहोत आणि सारखं कुठे ना कुठे चक्रीवादळ गारपीट अवकाळी पाऊस यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे। आपल्या सातारा तालुक्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी बांधवांचं द्राक्षाचं नुकसान झालं कांद्याचं नुकसान झालं आणि इतर पिकांचं सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान त्या ठिकाणी निश्चितपणे झालेलं आहे आणि म्हणून त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना ऑलरेडी करण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं असेल की सारखी ही जी काही संकटाची मालिका चालू आहे पाठीमागच्या काळामध्ये मागच्याही वर्षाला साधारणतः 6,000 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त निधी
नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला। आताच्या घडीला माझ्या माहितीनुसार 4,000 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्तीचा निधी या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या म्हणजे जून महिन्याच्या पासूनच्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे। आणि म्हणून अतिशय कष्टपूर्वक सटाण्याचे जे शेतकरी बांधव आहेत द्राक्षाचं पीक या ठिकाणी घेत असतात, मागच्या 2-3 दिवसापूर्वी या द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधव पालेगावला आले होते। आणि म्हणून दर वर्षाला हे जे काही नुकसान होतं आज उपसभापती साहेब पण इकडे सांगत होते, मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगतो की मागच्या 1-6 महिन्याच्या पासून या संदर्भामध्ये आम्ही कृषी विद्यापीठांना कामाला लावलेलं होतं। आणि म्हणून येणाऱ्या अधिवेशनाच्या ही काळामध्ये कदाचित अतिशय आनंदाची बातमी या सारखी जी काही द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांचं नुकसान होत असतं कारण मोठा खर्च त्यांचा होत असतो। आणि म्हणून संरक्षित शेती कव्हर शेतीच्या करता सरकारच्या वतीने काही मदत करता येईल का या संदर्भामध्ये सुद्धा सरकार त्या ठिकाणी विचार करत आहे। आणि निश्चितपणे सकारात्मक निर्णय या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी घेऊ हा विश्वास मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। मला वाटतं की वेळेचा भान मी या ठिकाणी ठेवेल। आपण काही शिवसैनिक तर 2 वाजेपासून या ठिकाणी आलेले आहेत आणि उद्या पालेगावला पण करोनामध्ये ज्यांनी चांगलं कार्य केलं, जमिनीवर काम केलं, जनतेच्या सुखदुःखामध्ये जे सहभागी झाले, करोना पेशंट्सला त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यांचा सन्मान आणि 3 रुग्णालयाचं भूमिपूजन कार्यक्रम उद्या पालेगाव आहे आणि त्याही कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जायचं आहे। आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने या शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी उपस्थित राहिला। जे मी सांगत होतं की आमच्याकडे लक्ष कमी असतं, वस्तुस्थिती माझ्या सारख्याच थोडस लक्ष कमी होतं, परंतु आता भाऊ आहेत, अण्णा आहे आणि मी स्वतः पण काहीही असू दे, रात्र असू दे, पहाट असू दे, काही सुख दुःखाचा विषय असू दे, तुम्ही आम्हाला आवाज द्या, तुमच्या हाकेला ओ देऊ आणि ताबडतोबीने आम्ही इकडे हजर राहू। मी आपल्याला सांगितलं आहे की या शहराचे या तालुक्याचे सुख दुःखाचे विकासाचे जेही काही मुद्दे असतील आता जाणीवपूर्वक लक्ष घालून मी स्वतः त्याचं नेतृत्व करीन। भाऊ पण आहेत, अण्णा पण आहेत, आम्ही ज्या ज्या मंत्री महोदयांकडे ते विषय असतील त्या त्या मंत्री महोदयांकडे ते घेऊन जाऊ आणि शेवटी आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आपले पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आहेत आणि म्हणून या शहर आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टींचा जेवढा मी मालेगावसाठी पाठपुरावा करतो तेवढाच पाठपुरावा आपल्या सटाण्यासाठी पण करेन हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देतो। परत एकदा तुम्ही सर्वांनी अतिशय कष्टपूर्वक जीवाचं रान करून जे मी सांगत होता की काही खोपला नाही आणि तुमचे सर्व टीम त्यांनी चांगली मेहनत घेतली आणि आज अतिशय सुंदर अशा 13 वेगवेगळ्या शहराच्या भागामध्ये शिवसेनेच्या शाखेची तुम्ही स्थापना केली, त्याबद्दल परत एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन, शुभेच्छा, जय हिंद, जय भारत। धन्यवाद साहेब। यानंतर युवा सेनेचे काही इच्छुक युवा सैनिकांना प्रवेश करायचा त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी ऋतू नसलेले युवा सेनेचे चिरागायले वकील त्याचबरोबर सटाणा शहरातील मुस्लिम बांधव शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत, तर मी त्यांना विनंती करतो की लवकर त्यांनी स्टेजवर यायचं।